नमस्कार, रेखास किचन मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण शंकरपाळी करणार आहोत। जशी विकत मिळते तशीच चवीलाही आणि त्याचबरोबर अगदी खुसखुशीत अशी, दूध तूप न वापरता खूप चविष्ट अशी। चला तर मग साहित्य पाहूयात। सर्वप्रथम इथे मी तेल घेतलेलं आहे, त्यानंतर न मैदा, त्यानंतर न पाणी आणि साखर। आता मी ज्या ह्याने मेजरमेंट केलेलं आहे ते आत्ता मी तुम्हाला दाखवते। तर मी आपला हा नॉर्मल ग्लास घेतलेला आहे, ह्यानेच मी मेजरमेंट घेतलेलं आहे सर्व। तर ग्लासमध्ये तेल इतपत टाकायचं, अगदी थोडंसं कमी, पूर्ण ग्लास भरायला अगदी थोडंसं कमी एवढं तेल घ्यायचं आहे आपल्याला। तर तुम्ही पाहू शकता एवढं तेल घेतलेलं आहे आपण। आता हे तेल आपण एका पातेल्यामध्ये ओतून घेणार आहोत। आता त्यानंतरने त्याच ग्लासचा वापर करून आपण साखरही मोजून घेणार आहोत। तर साखर फुल घेऊन थोडीशी अशी वर एकदम पूर्ण भरायची, अगदी परफेक्ट। जर तुम्ही एक ग्लास घेतली तर कमी गोड पण होऊ शकतं, पण गोड पदार्थ आहे म्हणून जास्त साखर। आता त्यानंतरनं त्याच ग्लासने आपण पाणी घेणार आहोत। पाणी ॲक्युरेट एक ग्लास घ्यायचं आहे, कमी नाही जास्त नाही, एक ग्लास पाणी। आता हे जे मिश्रण आहे याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि हे आपण गॅसवर ठेवणार आहोत। गॅसवर ठेवलं तरी आपल्याला ते सतत हलवत राहायचं आहे जोपर्यंत साखर व्यवस्थित विरघळत नाही तोपर्यंत। नाहीतर काय होईल, जर साखर विरघळली नाही तर ते खाली साखर चिटकून बसेल, म्हणून आपल्याला साखर व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता पातेले आता मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि ते व्यवस्थित साखर वितळेपर्यंत हलवायचं आहे। तर आपल्या या आता पाण्याला उकळी आलेली आहे, उकळी आली आता व्यवस्थित असं गरम झालेलं आहे। हे पाणी मी एका पातेल्यामध्ये गार करण्यासाठी ठेवलेलं आहे, त्यामध्ये पाणी आहे। आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे हे पाणी, तोपर्यंत आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे। आता हे पाणी जे आहे ते व्यवस्थित असे थोडेसे असे कोमट झालेले आहेत। आता आपण जो चाळून घेतलेला मैदा आहे त्यामध्ये अगदी 2 चिमूट भर मीठ टाकायचं, मीठ जास्त नाही टाकायचं, कारण की गोड पदार्थामध्ये मीठ जास्त नसतं, म्हणून अगदी 2 चिमूट मीठ टाकल्यानंतर ना ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आपण जेवढं पाणी केलेलं आहे त्यामध्ये आपण जवळपास 2 ते 1.5 ते 2 मैदा किलो आपण मैदा ह्यामध्ये मळून घेऊ शकतो। आता आपण ह्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। नीट असं याला मिक्स करून घ्यायचं, असेच थोडे थोडे पाणी टाकून। आपली जशी आपण चपातीची कणिक मळून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठही मळून घ्यायचे आहेत। जास्त घट्टही नाही, जास्त सैलही नाही, अगदी जसं आपण चपातीचं कणिक तयार करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठही मळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता हे थोडं थोडं मिश्रण टाकून आपण हे व्यवस्थित असं मळून घेत आहोत। तर असं याचं छान असं गोळा करायचा मळून मळून। तर आता आपण हे व्यवस्थित असे मळून झालेले आहेत, अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता हे पीठ आपण नीट मळून घेतलेले आहेत। आता हे पीठ मी एका पातेल्यामध्ये ठेवलेले आहे, हे झाकून आपण 2 तास ठेवणार आहोत इथे। पण जर तुम्ही पूर्ण रात्रभर ठेवलं तर अगदी छान शंकरपाळ्या होतील, पण आता माझ्याकडे वेळ नाहीये म्हणून मी इथं फक्त 2 तासच ठेवलेलं आहे। तर आता 2 तास झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता हे पीठ। आता आपण या पिठाची आता शंकरपाळ्या करून घेणार आहोत। तर अगदी थोडंसं असं पीठ घ्यायचं आहे, त्याचं व्यवस्थित हातावर मळायचं आहे। आता मी इथे आपण जे चपातीचं जे चपाती करण्यासाठी जे जेवढं कणिक घेतो त्या साईजचं एक एक गोळा करून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे आपल्याला 3 गोळे करून घ्यायचे आहेत।
आणि गोळा करायच्या वेळेस काय करायचं, ते थोडंसं हातावर असं मळून घ्यायचं, जेणेकरून काय होतं, हवेत मैदा ठेवल्यावर ते चिरडतो, आणि जर आपण व्यवस्थित असं हातावर मळून घेतला तर ते चिरडणार नाही, आपण टाळू शकतो ते. तर आता आपण हे तीन जे तयार झालेले आहेत गोळा, त्याच्या लाट्या करून घेणार आहोत. ज्या अशा लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत, एक लाटी साधारण आपली नॉर्मल पुरी असते त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी करायची आहे, खूप पातळ नाही करायचं, जेणेकरून मग आपले पदर नाही येणार चांगले जर पातळ केले तर. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये, त्याचप्रमाणे आपल्याला तिन्ही लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत. तिन्ही लाट्या तयार झाल्यानंतर ना त्या एकावर एक ठेवायच्या, जेणेकरून पदर व्यवस्थित चांगले येतात. आता हे तीन लाटे तयार झालेले आहेत, त्या मी एकावर एक ठेवून घेत आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. आणि त्याला थोडंसं हाताने असं हे करायचं, शेप द्यायचं, जेणेकरून जे कडला चिरा पडल्यात त्या चिरा टाळता येतील. आणि ह्याची व्यवस्थित अशी लाठी तयार करून घ्यायची आहे आपल्याला. एक लाठी केवढी जाड ठेवायची आहे ते मी तुम्हाला दाखवेलच नंतर, पण तुम्ही ही व्यवस्थित अशी लाठी तयार करून घ्या. एकदा का लाठी तयार झाली, त्याचे काप करून घ्यायचे. तुम्हाला जो शेप आवडतो त्या शेपमध्ये तुम्ही काप करू शकता, पण इथे मी नॉर्मल सिंपल असं चौकोनी शेप करणार आहे. तर आधी मी उभे काप करून घेत आहे याचे. आणि शंकरपाळीचे काप करताना शक्यतो मोठ्या शंकरपाळ्याच करायच्या चौकोनीमधून पण. जर तुम्ही बारीक अशा हे केल्या शंकरपाळ्या तर त्याचा भुगा होतो, त्याचा शेप पण नाही दिसत, आणि भुगा झाल्यावर काहीच म्हणजे शंकरपाळीचा शेप नाही दिसत. ते टाळण्यासाठी तुम्ही शक्यतो ह्याचा मोठ्या साईजचेच असे ह्याची चौकोनी आकारात शेप द्या याला. तर आता मी इथे आडवे काप करून घेत आहे याचे. आणि एकदा काप झाले की ते मधोमध असे गोळा करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता आपले चिकटलेले नाही आहेत, सहजासहज निघतात आहेत. आणि जर तेल आपण इथं मापात टाकलेलं आहे, त्यामुळे हे व्यवस्थित तेलामुळे व्यवस्थित निघतात ते. आणि तुम्ही पाहू शकता ह्याची जाडी कितपत आपल्याला ठेवायची आहे ती. आता ह्यानंतर ना आपल्याला हे तेलामध्ये टाकायचे आहे. इथे मी तेल ऑलरेडी तापायला ठेवलेलं होतं हाय फ्लेमवर, पण एकदा का शंकरपाळ्या त्यामध्ये टाकल्या की गॅसची फ्लेम लगेच लो करायची. जर तुम्ही हाय फ्लेमवर जर शंकरपाळ्या केल्या तर तुमच्या शंकरपाळ्याला पदर नाही येणार, आणि मग पदर नाही मग ते करपतील पण. म्हणून शक्यतो लो फ्लेमवर शंकरपाळ्या करायच्या नेहमी. तर त्याचप्रमाणे मी सगळ्या शंकरपाळ्या लो फ्लेमवर करून घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्या अशा प्रकारे आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या, तुम्ही पाहू शकता अगदी छान अशा शंकरपाळ्या विकससारख्या तयार झालेल्या आहेत. पदरही छान सुटलेले आहेत त्यांना, त्याचबरोबर रंगही सुरेख आलेला आहे, चवही खूप चविष्ट आहेत ह्या शंकरपाळ्या. आणि जर तुम्हाला वाटत असेल ट्राय करावं तर नक्की ट्राय करावे. जर तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर जरूर ट्राय करा. त्याचबरोबर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आपल्या परिवारासोबत. त्याचबरोबर रेखास किचन या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा, व त्याच्या शेजारी जे बेल आयकन असते त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस नाही करणार. धन्यवाद.